नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळ्यात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा. रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळेतर्फे रोव्हर बिल्डकॉमचे धुळ्यात आयोजन. धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील ग्रामपंचायतीत मतदार दिवस साजरा. प्रलंबित मागण्यांसाठी लोकसेवा समितीतर्फे धुळे मनपा आयुक्तांना निवेदन. आणि धुळे महानगर तेली समाज मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न. प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या तमाम रसिक प्रेक्षक वर्गाला माता हिंगलाज टीव्ही न्यूज कडून लाख लाख शुभेच्छा. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. भारताने लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविलेले शासन होय. लोकशाही शासन प्रणालीत लोकांचे हित व कल्याण जपण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण उन्नती व विकासासाठी राज्य चालविल्या गेल्या पाहिजे. नागरिकांनी नोकरशाहीच्या बळकटीसाठी 100% मतदान केले पाहिजे. लोकशाही शासन प्रणालीवर देशातील प्रत्येक मतदाराने निष्ठा व विश्वास ठेवून देशात पार पडणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावून मतदान केले पाहिजे, तरच लोकशाही अधिक बळकट, सक्षम व लोकाभिमुख होईल. यासाठी 25 जानेवारी हा दिवस सर्वत्र मतदार दिवस म्हणून पाळला जातो. मतदार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, म्हणून मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय मतदार दिवसाचं औचित्य साधून धुळे शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालय येथे भारत निवडणूक आयोगातर्फे 9वा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी कार्यालय धुळे व तहसीलदार कार्यालय धुळेतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी पथनाट्यांद्वारेही जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा पोलीस अधिकारी विश्वास पांढरे, तहसीलदार अमोल मोरे, अपर तहसीलदार संजय शिंदे, नायब तहसीलदार एन उपासने, रत्नाकर वसईकर, संतोष मुंडे, केयू खेरणार, विकास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना युवराज एन केदार यांनी केली होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रबोधन केले. लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे राष्ट्रीय मतदार दिवस, त्यासाठी आज तंत्रनिकेतन येथे धुळे ग्रामीण व धुळे शहर या विधानसभा मतदारसंघासाठी मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळेचं घोषवाक्य आहे, नो वोटर्स टू बी लेफ्ट बिहाइंड. आणि माझी सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपलं मतदार यादीचं नाव तपासावं. त्यात जर कोणाचं नाव मतदार यादीत नसेल तर त्यांनी तात्काळ बीएलओशी संपर्क करावा आणि आपलं नाव मतदार यादीत टाकावं. धन्यवाद. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रोटरॅक क्लब ऑफ धुळेतर्फे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदुडिया कंपाऊंड येथे रोव्हर बिल्डकॉमचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने आज या कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ धुळेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवून धुळेकरांना एक नवी संधी दिली जाते. यावर्षीही रोव्हर बिल्डकॉमचे आयोजन करून त्यातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, वृक्षारोपण, हॅपी स्ट्रीट आदी उपक्रमांची मेजवानी यातून सादर केली जाणार आहे. विशेष म्हणजे संसार उपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लहान मुलांसाठी खेळणी, दुचाकी गाडी, चारचाकी गाडी, कपडे, महिलांसाठी सौंदर्यासाठी लागणारे साहित्य असे अनेक प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. दिनांक 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आलेल्या या रोव्हर बिल्डकॉम उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आज झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आयोजकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. जानेवारी 2019 रोजी आपले रोटरी क्लब अँड रोट्रॅक क्लब धुळेतर्फे आयोजित रोव्हर बिल्डकॉम 2019 चे आज भूमिपूजन आम्ही केलेले आहेत गिंदोड्या ग्राउंडवर. तरी सर्वांनी या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून चांगला पाठिंबा द्यावा, चांगला प्रतिसाद द्यावा ही सर्वांकडून अपेक्षा. कॉन 2019 हे 31 जानेवारी 2019 ते 3 फेब्रुवारी 2019 पर्यंत गिंदोडिया कंपाऊंड मालेगाव रोड आस्था हॉस्पिटल समोर आयोजित केलेला आहे. कल्याणी इलेक्ट्रॉनिक नगरीमध्ये वंडर सिमेंट रोव्हर बिल्डकॉम 2019 हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी इथं येऊन आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा ही सर्वांना विनंती. धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम धुळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुक्यातील मेहेरगाव येथे मतदार दिवस मोठ्या उत्साहात पाळण्यात आला. या मतदार दिनाचं औचित्य साधून ग्रामसभेचंही आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील समस्यांविषयी चर्चा करून मतदारदातांना आपले मतदार ओळखपत्रही वाटप करण्यात आले. तसेच घेतलेल्या या दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी गावातील रमेश मुरलीधर भामरे यांची उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सूचक म्हणून संगीता धनराज भामरे ह्या होत्या. यावेळी गावातील सरपंच सौ उर्मिला प्रभाकर भामरे, ग्रामपंचायत सदस्य गटनेते पीटी भामरे, विवेक भामरे, महेंद्र भामरे, तुषार भामरे यांनी उपसरपंच यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे यावेळी तंटामुक्त समितीचीही निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून रामकृष्ण भामरे, उपाध्यक्ष भास्कर भामरे, सचिव मनोज भामरे यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी गावातील दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतमार्फत एक ठराव मंजूर करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाप्रसंगी गावातील ग्रामस्थ, सदस्य, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक आदी उपस्थित होते. लोकसेवेवर निष्ठा ठेवून या द्वारे प्रतिज्ञा करतो आपल्या देशाची लोकशाही परंपराचे जतन करून आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबोधनास बळी न पडता मतदान करू अशी आम्ही मेहेरगाव ग्रामवासींच्या ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिज्ञा करतो. याचा जो कालावधी होता दिलेल्याप्रमाणे त्यांनी तो शब्द पाळला आणि त्या पद्धतीने आपण त्यांचा उपसरपंचा राजीनामा मंजूर करून
मी आमचे 11 संचालक आणि सरपंच या नात्याने त्यांचा राजीनामा मंजूर करून मी सर्वांच्या मते उपसरपंचाची निवड म्हणून रमेश मुरलीधर भांबरे यांचा एकमेव अर्ज आलेला आहे आणि तो अर्ज आज मंजूर करून त्यांची उपसरपंच पदावर आजपासून निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांनी त्या पदाचा चांगला उपयोग करावा आणि गावासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या नेतृत्वात ज्यांना आपण ज्याच्या नेतृत्वात मान्य करून आपले नेते भैयासाहेब किरणजी पाटील यांनी जो निवडणूक काळात जे आश्वासन दिलेले होते त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी गावकऱ्यांनी आपल्याला एवढा मोठा कौल दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून त्या नेत्यांच्या आश्वासनाला कुठलाही तडा न जाता आपण प्रामाणिकपणे काम करायचंय आणि त्या पद्धतीने आपण जसं त्यांचे आदेश आलेले आहेत त्या पद्धतीने आपण आपलं कामकाज चालू आहे आणि गावाचा विकास कसा होईल त्याचं मनोबल कसं वाढेल या दृष्टिकोनातून काम करायचं आहे म्हणून आज आपले उपसरपंच रमेश मुरलीधर भांबरे यांची आजच्या सर्वांच्या मते आणि गावकऱ्यांच्या साक्षीने त्याची उपसरपंच पदावर निवड करण्यात आली आहे आणि ते पद त्यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो आहे. संसर्गजन्य रोगाला वैतागलेल्या आणि दुर्गंधीयुक्त घाणीच्या साम्राज्यात राहणाऱ्या धुळे वडजाई रोडवरील मदरसा सिराजुल उलूम या मागील बाजूस असलेल्या कॉलनीतील रहिवाशांनी आज धुळे मनपा आयुक्तांना निवेदन देऊन प्रलंबित समस्या सोडवण्याची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशी धुळे मनपा प्रशासनाला अत्यावश्यक कर भरत असतात पण त्याबदल्यात या परिसरातील नागरिकांना मनपाकडून कोणत्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा दिली जात नाही. मनपाच्या वतीने स्वच्छता प्रणाली या परिसरात राबवली जात नाही. सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्क्या गटारी नाहीत, सार्वजनिक शौचालय नाही, पक्के रस्ते नाहीत अशा समस्यांमुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथे 400 ते 500 लोकांची वस्ती आहे परंतु गेल्या 20 वर्षापासून येथील मतदारांचे वोट वॉर्ड क्रमांक 4-5 येथे येत आहे. तरी याही समस्येची पूर्तता करावी अशी मागणी लोकसेवा समितीतर्फे आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदन देतेवेळी अब्दुल अन्सारी, जमीन शाह, शेख सलाहुद्दीन, आसिफ शेख, जावेद पठाण, आमीन शेख आदी उपस्थित होते. अब्दुल हफीज अन्सारी, लोकसेवा समिती फाउंडर प्रेसिडेंट. हम लोग आज आयुक्त साहब के पास ये मांग लेकर आए कि हाफिज सिद्दीक नगर जूना वड़जई रोड मदरसा सिराजुल उलूम के पीछे का और पास का एक बहुत बड़ा एरिया है जिसमें करीब 400 से 500 घर है मगर 20 सालों से ये एरिया बसा हुआ है लेकिन आज तक इस इलाके में ना तो कोई साफ सफाई का काम किया जाता है ना यहाँ पर कोई गटर है और ना यहाँ पर कोई संडास की पाइपलाइन डाली गई है. आज इस इलाके की हालत ऐसी है कि हमारी माओ बहनों को अगर रफ़ा हाजत के लिए मतलब संडास के लिए बाहर झाड़ियों में जाना पड़ता है. बारिश के मौसम में तो ऐसा होता है कि कीचड़ में अपने जानवर निकलने का डर होता है, सांप निकलने का डर होता है, तो हमारी माओ बहनों को ऐसी जगह जाने का बिल्कुल खतरा होता है. और हमारे हाफिज सिद्दीक नगर इस इलाके के अंदर आज तक के कोई गटर का काम नहीं किया गया जिसकी वजह से जगह जगह पानी का जमावड़ा जमा होता है और इस पानी जमा होने की वजह से गंदे पानी की वजह से पूरे इलाके में तरह तरह की डेंगू मलेरिया जैसी बीमारियां फैल रही है. तो हम लोग आज आयुक्त साहब को यही बोलने आए हैं कि अगर हमारा काम 20 सालों से जो टलता आ रहा है अगर अब हमारे नगर पालिका ने इस पर ध्यान नहीं दी, आयुक्त साहब ने नहीं ध्यान दिया, तो आगे हम इसके खिलाफ जन आंदोलन छेड़ देंगे और इसके जो जिम्मेदार होंगे तो हमारे महानगर पालिका के आयुक्त साहब खुद होंगे. धुळे महानगर तेली समाज महिला मंडळातर्फे विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून समाजात एक जनजागृती केली जाते. त्यात काल मकर संक्रांत सणानिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबवून महिला वर्गामध्ये प्रबोधन करण्यात आले.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळे तेली समाज मंडळातर्फे शहरातील तिळवण तेली समाज भवन येथे मकर संक्रांत सणानिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांनी एकमेकांच्या कपाळाला हळदी कुंकू लावून सौभाग्याच्या लेण्याबद्दल महत्व रुजवण्यात आलं। यावेळी महिलांनी समाज प्रबोधनात्मक असे गाणे म्हणून महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवातही दीप प्रज्वलनाने झाली होती। यावेळी माजी महापौर जयश्रीताई अहिराव, माजी महापौर कल्पना महाले, मंडळाच्या अध्यक्षा सौ सुमनताई महाले, नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, नगरसेविका सौ मंगलाताई चौधरी, नगरसेविका सौ लक्ष्मीताई बागुल, नगरसेविका सौ पुष्पाताई बोरसे आदि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आशा अजय चौधरी आता तेली समाज महिला मंडळाचे अध्यक्षा, धुळे महानगर तेली समाज महिला मंडळाचे अध्यक्षा, आजचा जो प्रोग्राम आहे आमचावाला हा तेली समाज महिला मंडळाकडून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। तिळगुळ म्हटलं म्हणजे तीळ आणि गुळ, तर आमच्या महिलांना संक्रांतीचा सण म्हटला म्हणजे महिलांना खूपच आनंद होतो। मकर संक्रांत तिळगुळ सण हा मकर संक्रांत रथसप्तमीपर्यंत चालत असतो, तर अशी भावना आहे की लोक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी भावना आहे की हळदी कुंकू जर केला तर आपल्या पतीचं सौभाग्य चिरकाळ टिकतं आणि त्याचं संरक्षण होतं अशी यामागची भावना आहे। आणि तीळ आणि गुळ एकत्र केल्यानंतर जसं ते एकदम चिकट होतं, अलग होत नातं, तसं हे नातं सगळ्यांचं एकत्र टिकाऊ हा आपण उद्देश त्याच्या मागे आहे। आम्ही आतापर्यंत आम्ही महिला मंडळांनी वर्षभरात बरेच कार्यक्रम राबवलेले आहेत, जसं की योगा शिबिर, वृक्षारोपण, कालच आम्ही पाककला स्पर्धा घेतली, त्यालाही आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला। आणि आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि माझ्यासोबत जेवढ्या आमच्या महिला मंडळच्या सहकारणी आहेत यांनी बरीच मला अशीच मुलाची मदत केलेली, अशीच मदत मानी मला त्यांनी नेहमी करावी, त्यांचे मी धन्यवाद मानते। सर्व पदाधिकाऱ्यांचे जेवढे माझ्याकडे आता मी म्हणजे माझ्या शब्दाला मान देऊ शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। धुळ्यात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा। रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळेतर्फे रोव्हर बिल्डकॉमचे धुळ्यात आयोजन। धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील ग्रामपंचायतीत मतदार दिवस साजरा। प्रलंबित मागण्यांसाठी लोकसेवा समितीतर्फे धुळे मनपा आयुक्तांना निवेदन। आणि धुळे महानगर तेली समाज मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।